आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा पण वेगवान आढावा. गुवाहाटीला हॉटेलमध्ये आमदारांकडून एअर हॉस्टेलचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, ऍडव्होकेट असीम सरोदेंचे. शिंदेगडाच्या आमदारांवर गंभीर आरोप. हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले, 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं. त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली? शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण. ऍडव्होकेट असीम सरोदेंचे शिंदेगडाच्या आमदारांवर गंभीर आरोप. हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले, 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं. त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेल. असीम सरोदेंना 2 वर्षांनंतर जाग आली का? त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन तक्रार करावी. सरोदेंनी केलेल्या आरोपांवर शंभुराज देसाईंचा हा आरोप आहे. ठाकरे गटाचे नेते खुश होतील म्हणून सरोदेंकडून आरोप. ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेतही सरोदेंची पुढाऱ्यांसारखी भाषा. आम्ही त्यांना कवडीचीही किंमत देत नाही, संजय शिरसाट यांची टीका. असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे. असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया. आरोप केले त्यांना आलेले अनुभव, त्यांच्याकडे असलेली माहिती, त्याच्या आधारे आरोप केले असतील. आरोपांमध्ये तथ्य 100% असू शकतं आणि म्हणून त्या आरोपाची चौकशी व्हावी असं त्याचं माझं या ठिकाणी स्वतःच मत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईत. महायुतीच्या जागांचा तिढा उद्या सुटणार. उद्या आणि परवा मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक. अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्वाचे नेते उपस्थित राहतील. कोल्हेंना मत द्या यासाठीच मीच तुमच्याकडे यायचो. कोल्हेंनी 2 वर्षांमध्ये राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. लोक जोड्यानं मारतील असं करू नका, मी कोल्हेंना सांगितलं. अजित पवारांचं वक्तव्य. आपल्याला स्पष्ट सांगतो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागे मीच तुमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन, परंतु मित्रांनो नंतर 2.5 महिने झाले, 2 वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा. अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर आग्रही. धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या जागांचा समावेश. 10 लोकसभा जागा लढवण्याचा अजित पवार गटाचा महायुतीच्या नेत्यांकडे प्रस्ताव. अमरावतीवर देखील दादा गटाचा दावा. मंत्री धर्माराव बाबा अत्राम यांची माहिती. प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार. शिंदे फडणवीस अजितदादांच्या बैठकीनंतर जागावाटपावर निर्णय होईल. जागावाटपाच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसशी संलग्न होऊन लोकसभा लढवायची होती. शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा लढवणार, तर मी शाहू महाराजांच्या बाजूने उभा राहणार. संभाजीराजे छत्रपती यांचं हे वक्तव्य आहे. लोकसभेसाठी आमचा 22 जागांचा आग्रह, मात्र महायुतीतील वरिष्ठ नेते जागावाटपाचा निर्णय घेतील. शिंदेगडाचे नेते शंभुराज देसाईंचीही प्रतिक्रिया. पूर्वी जागावाटपासाठी मातोश्रीवर राष्ट्रीय नेते यायचे, आता ठाकरेंकडे आव्हाड. पटोलेंसारखे नेते चर्चेसाठी येतात. शंभुराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका. फक्त फेसबुक लाईव्ह करून काही होत नसतं, देसाईंचा खोचक टोला. प्रकाश आंबेडकरांवर मायावतींसारखा ठपका लागणार नाही. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील, संजय राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचं जागावाटप लवकरच होईल. वंचितला 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात, आमची चर्चा सुरू. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. गेल्या वेळच्या 22 जागांवर आग्रही, पण त्यावर तडजोडीचे अधिकार शिंदेंना. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या जागावाटपासाठी अमित शहांना यावं लागतं, यातच सर्व काही आलं. जागावाटपावरून युतीचे नेते एकमेकांच्या मानेवर बसतील. ठाकरेगडाचे नेते विनायक राऊतांची महायुतीवर टीका. माझ्या उमेदवारीचा कोणताही संभ्रम नव्हता, माझी उमेदवारी निश्चित. काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्व देणार नाही, भावना गवळींची अप्रत्यक्षपणे. संजय राठोड यांच्यावर टीका. बारामतीत सुप्रिया सुळ्यांच्या उमेदवारीचे बॅनर. उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून बारामतीत सुप्रिया सुळ्यांचे बॅनर. बारामती महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच बारामती लोकसभेत यंदा बाजी मारणार, चित्रा वाघ यांचा विश्वास. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आता निवडून येऊ शकत नाही, भागवत कराड यांची टीका. तर छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही महायुती किंवा एनडीए म्हणून लढू, कराडांचं वक्तव्य.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप शिंदे गटात धुसफूस. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार झाला पाहिजे. लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा द्यायला आम्ही तयार आहोत. भाजपचे माजी आमदार बाळ मानेंचं हे वक्तव्य.